महेश आज उसाली क्रिकेट संघाने खऱ्या अर्थाने विजय संपादित केलं, त्यांना उसाली गावचे खऱ्या अर्थाने खूप मोठी ओळख आहे। मग राजकीय क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो, सन्माननीय विश्वास शेठ भगत माजी सरपंच उसारली ग्रामपंचायत, नाईट स्पर्धा सुद्धा खऱ्या अर्थाने जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या संकल्पनेतून ऑर्गनाइज केले, खऱ्या अर्थाने आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे। ते विश्वासदादा भगत माजी सरपंच उसारली सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांच्या वतीने सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा देतात, स्वागत आहे आपलं। जलबाजी करे और तिरंगा धुंद्रे क्रिकेट टीम की आरंभिक जोड़ी हम देख रही यहाँ पर, अमर पाटिल और महेश शेलार हमार टीम के कप्तान है, कुल कप्तान। एक तरफ हम देख रहे महेश शेलार जो टॉस के लिए जब मैदान में उतरे थे तो उनसे मैंने पूछा था कि आप जब आपने टॉस जीता तो बल्लेबाजी करना पसंद क्यों किया। उन्होंने कहा बिल्कुल, क्यों बल्लेबाजी हमारी ताकत है, यानी कि पहले बल्लेबाजी करेंगे और विपक्षी क्रिकेट टीम के सामने एक पहाड़ खड़ा करने की, रनों का पहाड़ खड़ा करने की कोशिश होगी, रणनीति होगी तिरंगा धुंधरे क्रिकेट टीम की। इसलिए धुंधरे क्रिकेट टीम ने टॉस जीतने के बावजूद पहले बल्लेबाजी करना पसंद किया है। लेकिन एक तरफ हम देख रहे गावदेवी ढोंगरेता पड़ा क्रिकेट टीम की गेंदबाजी भी काफी सक्षम है, तो इस मैच में मजा आएगा। दोनों टीमों की ताकत है, दोनों टीमों के पास अच्छे अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी है। जल्द से जल्द खेल स्टार्ट करें, ग्रीन सिग्नल आता हुआ, दोनों अंपायर का ग्रीन सिग्नल। एक तरफ हम देख रहे बिल्कुल आरंभिक गेंदबाज अक्षय, ये देखिए अच्छी गेंदबाजी। कृष्ण एक बात करे, आज अक्षय कड़ू गेंदबाजी कर रहे, लेकिन एक जमाना था ना ढोंगरेता पड़ा क्रिकेट टीम जब खेलती थी ना, बबन कड़ू और एकनाथ पाटिल, कौन भूलेगा एकनाथ पाटिल की बल्लेबाजी सबको पसंद थी दोस्तों, आक्रमक बल्लेबाज थे एकनाथ पाटिल। ये देखिए बैकफुट पर जाकर जगह बनाने की कोशिश, गेंद हवा में जरूर और इसी के साथ बिग विकेट, यानी कि जिस विकेट के लिए जाल यहां पर जाल बिछा था बिल्कुल, वो विकेट महेश शेलार शून्य पर लौट रहे। मास्टर यहाँ पर जिस बल्लेबाज के नाम के बारे में चर्चा दोस्तों, यही महेश, बिल्कुल महेश शेलार, यानी कि इस बल्लेबाज ने राज्य शेठ काथारा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य नेवाली गौरी चषक क्रिकेट स्पर्धा जिनके माध्यम से बिल्कुल प्रतियोगिता का आयोजन किया गया था नेवाली के गौरी स्पोर्ट मैदान के ऊपर, उस प्रतियोगिता के बिल्कुल मैन ऑफ द सीरीज बाइकर मैन बने थे। लेकिन आज इस मैच में पहले गेंद पर शून्य पर आउट होकर पैवेलियन में लौट चुके, आप मैदान के अंदर अभी पूरी जबागदौर होगी। अमर पाटिल और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज हम देख रहे किशोर, ये देखिए इस बार गेंद हवा में बिल्कुल लॉन्ग ऑन के रीजन में गेंद वन बाउंस, गेंद सीमा पार जाती हुई और चार रन के मदद से अमर अपने पारी की शुरुआत करते हुए। मदद से यहां पर अमर पाटिल अपने पारी का, अमर ने अपने पारी का श्री गणेश किया, अपना खाता खोला, टीम का खाता खोला, टीम की रन संख्या तिरंगा धुंधरे क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पर चार, एक शुरुआत लटकटी शुरुआत हुई थी। और इनके पहले गेंद के ऊपर सबसे आक्रामक बल्लेबाज महेश शेलार को यहां पर जीरो पर लौटना पड़ा था, विदाउट स्कोर पर लौटना पड़ा था। मानो पहले गेंद के ऊपर पूरी तरह से हावी हो चुके थे अक्षय कड़ू, जो आरंभिक गेंदबाज है, एक अच्छे ऑलराउंडर भी है अक्षय कड़ू, और उन्होंने साबित भी करके दिखाया था कि धीमी गेंद फेंकने से क्या फायदा होगा। तो पहले धीमे गेंद के ऊपर महेश शेलार छेड़छाड़ करने की कोशिश की, उन्होंने सिली मिड ऑफ के रीजन में कैच आउट होकर पैवेलियन में लौटे। ये देखिए क्या गेंदबाजी में बैरिशन, क्या तेज गेंद थी, बिल्कुल टप्पा खाने के बाद अंदर की तरफ, इससे पहले दो गेंदे फेंकी थी ना, दोनों गेंदे धीमी गेंदे फेंकी थी, बिल्कुल मजबूर किया था पहले गेंद के ऊपर महेश शेलार को खेलने के लिए, पहले गेंद के ऊपर आउट हुए। लेकिन उसके बाद भी देखो तीसरी गेंद कितनी यहाँ पर, अब यहाँ पर एक खराब लाइन है, बिल्कुल अंपायर का इशारा आया, वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में हुआ इजाफा, इसे एक अतिरिक्त रन की मदद से टीम की रन संख्या यहाँ पर पांच, निश्चित रूप से तिरंगा धुंधरे क्रिकेट टीम की एक विकेट के नुकसान पर अक्षय एक बार फिर से ओवर द विकेट मारा करने के लिए तैयार अमर पाटिल के लिए।
अमर ने इस बार करारा स्ट्रोक खेला है, बिल्कुल लॉन्ग ऑफ रीजन में, और ये गेंद बिल्कुल सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए दमदार सिक्सर। के साथ यहां पर तिरंगा धुंधले क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ एक विकेट के नुकसान पर 11। पहले गेंद के ऊपर हमारे माही है, बिल्कुल फॉर्चून इवेंट्स के एक बिल्कुल ऑपरेटर है। एक तरफ हम देख रहे हैं हमारे कृष्णा मात्रे, पूरी फॉर्चून इवेंट्स के जो लाइव प्रसारण है ना, वो सक्षम रीत्या संभालते। अच्छी गेंद थी, बिल्कुल अच्छी गेंद थी, और इसी के साथ अंपायर का इशारा आया ओवर की हुई समाप्ति, एक ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद तिरंगा धुंधले क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है एक विकेट के नुकसान पर 11। मराठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूमी की भीती ना मुली, अम्मा तुझी रे गडगर नार्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिबा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा, आणि दरी दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा। हा आपला महाराष्ट्र, राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र। आणि रायगडचा जर विचार केला तर भूमिपुत्रांचे आराध्य दैवत लोकनेते दिबा पाटील साहेबांचा हा आपला रायगड जिल्हा। भाग्यवंत आपण आहोत, या रायगड जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला, की खऱ्या अर्थाने दिबा पाटील साहेबांच्या भूमीमध्ये आपणा सर्वांचा जन्म झाला। आपण भाग्यवंत, आणि दिबा पाटील साहेबांचे पांग फेडण्यासाठी इथे धावत स्वतः भगवंत। म्हणूनच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दिबा पाटील साहेबांचेच। तर निश्चित रूप से यहां पर दुर्वाले चोर से गेंदबाजी में तब्दीली ने गेंदबाज, ये देखे इस बार बिल्कुल बैकफुट पर गए थे बल्लेबाज, जगह बना कर खेले, डीप गली क्षेत्र में गेंद जाती हुई, तेज तरार गेंद गई, गेंद गई सीमा पार, 4 रन। डीजे मास्टर और चौके के साथ यहां पर तिरंगा धुंधले क्रिकेट टीम की रन संख्या 15 एक विकेट के नुकसान पर। पहले गेंद के ऊपर बल्लेबाज शून्य पर आउट हुए थे महेश शेलार, लेकिन उसके बाद में शानदार वापसी करते हुए यहां पर दोनों बल्लेबाज, एक तरफ हम देख रहे बल्लेबाज अमर पाटिल, दूसरी तरफ किशोर शिनारे, जबरदस्त फॉर्म है किशोर। ये देखिए, मैंने अभी अभी चर्चा की थी कि ये बल्लेबाज एक जबरदस्त फॉर्म में, और उन्होंने साबित करके देखा कि उनकी सोच क्या है, गेंद सीमा पार, मिड विकेट बाहर, सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। हीरो की भूमिका निभाते हुए निश्चित रूप से टीम के लिए 21 रन, और जब छक्का दागा था ना हमारे फॉर्चून इवेंट्स के कृष्णा मात्रे के, बिल्कुल जुबा से लब से एक बात, बिल्कुल एक जुबा से बात निकली, वाह क्या कमाल का स्ट्रोक, बिल्कुल ये स्ट्रोक बिल्कुल दर्शकों का अभिवादन स्वीकारा था ये बल्लेबाज ने, लेकिन सेवन जो सेवन पड़के बिल्कुल यहाँ पर इनके पास भी क्षमता है, ये भी ऑलराउंडर खिलाड़ी, अच्छे गेंदबाज है, लेकिन अभी महंगे गेंदबाज साबित होते हैं। ये देखिए है बिल्कुल, इस बार गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। और अंपायर का इशारा है यहां पर, गेंद सीमा पार, 4 रन, 4 रन के मदद से तिरंगा धुंधले क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या आगे छलांग मारती हुई एक विकेट के नुकसान पर 25, यानी कि जो पहला विकेट का पतन होता फॉलो फर्स्ट विकेट ऑन विदाउट स्कोर, यानी कि 0 पर धुंधले 11 क्रिकेट टीम का जो विकेट गिरा था, लेकिन दूसरे विकेट के लिए किशोर शिनारे और अमर पाटिल के बीच में दूसरे विकेट के लिए अभिजीत 25 रनों की साझेदारी। हमारे साथी स्कोरर उमेश भोईर चिंसपाड़ा, ये चिंसपाड़ा के नहीं सिर्फ रायगढ़ के सबसे दिग्गज स्कोरर में जिनका हमेशा आदर किया जाता है दोस्तों, बढ़िया स्कोरिंग के लिए जाने जाते हैं।
ये देखिए, और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई शानदार वापसी की। पहले लगातार तीन गेंदों के ऊपर सेवन फड़के काफी महंगे गेंदबाज साबित हुए थे। पहले गेंद के ऊपर चौका आता, दूसरे गेंद के ऊपर छक्का आया, तीसरे गेंद के ऊपर चौका और पांच चौथी गेंद मात्र डॉट पे की कमबैक किया है। लेकिन मजा आएगा, विकेट बल्लेबाजी के लिए आसान बनती जा रही है, धूप बढ़ती जा रही है, ये विकेट भी बल्लेबाजी के लिए आसान बनती हुई। एक बार फिर से सेवन ओवर द विकेट। ये देखिए, इस बार गेंद को बिल्कुल विश्वसनीय स्ट्रोक जरूर है, एक रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। इसी एक रन के मदद से टीम के रन संख्या 26 और अंपायर का इशारा यहां पर आता हुआ कि अभी भी रुका हुआ कुछ जो स्कोर है 26। शुरुआत यहां पर लटकटी शुरुआत हुई थी धुंधले 11 क्रिकेट टीम की। तारीफ करनी होगी अक्षय करू ने, पहले गेंद के ऊपर सबसे खतरनाक बल्लेबाज, सबसे आक्रामक बल्लेबाज महेश शेलार को जीरो पर आउट किया था। पहले गेंद के ऊपर विकेट प्राप्त की थी, शुरुआत मात्र अच्छी थी, लेकिन उसके बाद में धुंधले क्रिकेट टीम ने वापसी की कि एक तुम्हारी एक हमारी। बिल्कुल आप धुंधले हावी हो चुके हैं, पहले गेंद के ऊपर ढोंगरेता पड़ा क्रिकेट टीम। ये देखिए, और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति। अपील जोरदार हुई थी लेकिन अंपायर का इशारा आया, गेंद लेग स्टंप से काफी बाहर, अंपायर का इशारा आता हुआ वाइड गेंद करार। अतिरिक्त रनों में हुआ इजाफा, अतिरिक्त रनों में हुई बढ़ोतरी, इसे एक अतिरिक्त रन की मदद से तिरंगा धुंधले क्रिकेट टीम की रन संख्या आगे अग्रसर होती हुई एक विकेट के नुकसान पर 27। अमर पवार हमारे ऑर्गेनाइजर है, बिल्कुल ऑर्गेनाइजर कमेटी मेंबर्स, लेकिन आज आयंश फोर कोपर क्रिकेट टीम के दृष्टिकोण से काफी दमदार बल्लेबाजी की, और इससे पहले मैच में उन्हें मैन ऑफ द मैच का अवार्ड देकर नवाजा गया था। ये देखिए, ये मौका बन सकता था, सिली मिड ऑफ के रीजन में थी, और यहां पर एक ही रन मिलने वाला है, और इसी एक रन के साथ बिल्कुल अंपायर विशाल परिसर का इशारा आया और की वही समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति। दो ओवर के समाप्ति के बाद तिरंगा धुंधले क्रिकेट टीम के कुल मिलाकर रन संख्या बन चुके एक विकेट के नुकसान पर 28। और नेक्स्ट मैच खेला जाएगा कोम्बड़ भुजे विपक्ष उसरली क्रिकेट टीम, गावदे भी उसरली आई है टॉस के लिए संपर्क करें। दोनों टीमों के बीच में टॉस किया जाएगा। आणि बघा, पांच सामन्यांमध्ये आज 10 संघ खेळणार आहेत। प्रथमतः पहिला राउंड जिंकणाऱ्या संघाची उच्चतम ज्याची स्कोर असणार आहे, बघा उच्चांक ज्याची धावसंख्या असणार आहे, तर त्या संघाला मात्र इथे लकी ड्रॉ साठी तो संघ पात्र ठरेल, प्लस पॉइंट असेल निश्चित स्वरूपात। आतापर्यंत इथे वार्दोली क्रिकेट संघाची धावसंख्या हायेस्ट म्हणजे उच्च धावसंख्या, उच्चतम धावसंख्या आहे, खरे अर्थ उच्चांक आहे त्यांच्या नावावर 85 धावा, आणि या सामन्यामध्ये आमचं लक्ष असणार आहे। आणि जर 85 धावांचे पुढे जर असले, यातून दोन संघातून कोणता संघ जर अग्रेसर झाला नाहीये, तर उसाली क्रिकेट निश्चित स्वरूपात वार्दोली क्रिकेट संघाला मात्र बाय दिली जाईल सरासरी। ये देखिए, इस बार गेंद को खेला शॉर्ट लेग के रीजन में, गेंद जाते हुए फील्डर वहां पर तैनात है, एक ही रन दूसरे रन के लिए अमर दौड़ना चाहते थे, लेकिन किशोर सिनारे कोई जोखिम नहीं उठाना चाहते, एक रन पर संतुष्ट होना पड़ा। इसी एक रन की मदद से टीम की रन संख्या तिरंगा धुंधले क्रिकेट टीम की यहाँ पर 29। इस दूसरे ओवर में बिल्कुल सेवन का बिल्कुल जब महंगा ओवर साबित हुआ, सेवन का गेंदबाजी का विश्लेषण रहा, यानी कि 17 रन खर्च किए थे। आप दुर्वारे छोर से गेंदबाजी में बिल्कुल पूर्णतः से तब्दीली हो चुकी है, नए गेंदबाज हम देख रहे अक्षय कड़ू जो पहले मैच में काफी शानदार गेंदबाजी की थी, महेश शेलार जैसे बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया था, वो अक्षय कड़ू आप एक बार फिर से गेंदबाजी के लिए होंगे तैयार। ये देखिए, आशो यहां पर अक्षय कड़ू का किया स्वागत, भव्य स्वागत किया, दमदार स्वागत, अतिथि देव भव, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन। और इसी छक्के के साथ टीम की रन संख्या 35। सोम 11 तिरंगा धुंधले, संजय पाटील धुंधले क्रिकेट संघाचे खरे अर्थाने पॅकर्स आहेत। संजय दादा पाटील तुमचं आम्ही मनपूर्वक कौतुक करू। गौरीस्फोट नेवालीच्या मैदानामध्ये राजेश शेटकाथर यांच्या संकल्पनेतून जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पॅकर्स या भूमिकेत संजय दादा पाटील धुंधले तुमचा खूप मोठं योगदान। पुन्हा एकदा तुमचं आम्ही इथे आयन स्पोर्ट कोपर क्रिकेट संघाचे आमचे सर्वे सर्वा
सन्मान्य मिथुन शेटपाटील यांच्या वतीने तुमचं स्वागत। तर किशोर सिनारे 6-6 गेंदों का सामना किया, 21 पर खेल रहे, 2 छक्के 2 चौके है। कमाल की बल्लेबाजी, यहां पर अक्षय, ये देखिए इस बार गेंद जा रही है शॉर्ट एक्स्ट्रा गोल के क्षेत्र में, अच्छा प्रहास घी बिल्कुल, ये देखिए होनी को अनहोनी, घी गिरा तो भी खिचड़ी में, बल्लेबाज की पारी हुई समाप्त। इसी के साथ किशोर सिनारे की पारी हुई समाप्त। ये दूसरा विकेट मैदान से बाहर, अभी भी रुका हुआ स्कोर है। सोम 11 तिरंगा धुंधले क्रिकेट टीम की रन संख्या 2 विकेटों के नुकसान पर 35। अक्षय की यहां पर तारीफ करनी होगी, दूसरे गेंद के ऊपर छक्का दागा था किशोर ने छक्का दागा था, लेकिन उसके बाद में शानदार ब्रेक थ्रू दिलवाती हुई बिल्कुल दिलवाया इस गेंदबाज ने अक्षय। प्रवीण टेम्बे है बिल्कुल, मंगेश पाटिल हमारे साथी कॉमेंटेटर है। अक्षय गेंदबाजी कर रहे हैं ना बब्बन कड़ू, बिल्कुल यहाँ पर एक जमाना था उनका भी काफी बड़ा योगदान था, हम बार बार चर्चा करते हैं। बब्बन कड़ू होंगे, एकनाथ पाटिल बिल्कुल एक ढोंगड़ेपाड़ा गांव के दृष्टिकोण से काफी बड़ा नाम था दोस्तों क्रिकेट में बिल्कुल। एक बार फिर से गोटराम भी होंगे निश्चित रूप से, उन्होंने भी एक जमाने में काफी अच्छा योगदान दिया अपने टीम के लिए। ये देखिए इस बार गेंद जा रही है, यहाँ पर निश्चित रूप से गेंद जा रही है, यहां पर एक ही रन मिलेगा, इसे एक रन के मदद से टीम की रन संख्या 2 रन के मदद से टीम की रन संख्या बन चुकी है 37। तो ढोंगरेपाड़ा क्रिकेट टीम के दृष्टिकोण से काफी चर्चा हम कर रहे हैं, लेकिन आज संजय दादा का भी जिक्र करना होगा। धुंधले क्रिकेट टीम के दृष्टिकोण से उन्होंने भी काफी अच्छा योगदान दिया है, 2 रन बिल्कुल, और टीम की रन संख्या 37। गेंदबाजी के लिए एक बार फिर से गेंदबाज तैयार, ये देखिए गेंद लेग स्टंप से थोड़ी बाहर थी और अंपायर का इशारा आया, सही डिसीजन अंपायर का, लेग स्टंप छोड़ दिए ऑफ स्टंप छोड़ दिए तो बिल्कुल अंपायर दोनों अंपायर द्वारा बिल्कुल मेन अंपायर द्वारा गेंद करार होगी, और उसी तरह का प्रदर्शन करते हुए मेन अंपायर बिल्कुल यहां पर अतिरिक्त रन मिला, और इसे एक अतिरिक्त रन की मदद से टीम के रन संख्या 28। अक्षय एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार, ये देखिए अक्षय अपने दिशा से भटक रहे, दिशा से भटके तो मिलेंगे फटके, और इसी के साथ एक बार पीछे से अंपायर का इशारा आता हुआ वाइट गेंद करार, और उसी एक अतिरिक्त रन की मदद से सोम 11 धुंधले क्रिकेट टीम की रन संख्या बनी 39। यहां पर 39 रन के टीम की रन संख्या, ये गेंदावा में आप मौका बनेगा स्वयं अक्षय गेंद के नीचे, काबिले तारीफ गेंदबाजी, ये देखिए अक्षय का कमाल बिल्कुल बढ़िया, यहां पर कैच लपकते हुए, और इसी के साथ अमर पाटिल की पारी यहां पर हुई समाप्त। थैंक्स डीजे मास्टर, और इसी के साथ बल्लेबाज अमर की पारी हुई समाप्त। अभी भी रुका हुआ स्कोर है यहाँ पर सोम 11 धुंधले क्रिकेट टीम का 39, और अक्षय आप बिल्कुल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, इसका मेरे हिसाब से गांव देवी ढोंगरेतापाड़ा क्रिकेट टीम के दृष्टिकोण से अक्षय काफी कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर में 11 रन खर्च जरूर किए थे, लेकिन सबसे मोस्ट इंपोर्टेंट विकेट, सबसे बेस्ट विकेट उन्होंने प्राप्त की थी महेश शेलार जैसे आक्रामक बल्लेबाज को, 0 पर उन्होंने घर का रास्ता दिखाया था, और उसके बाद में बहुमूल्य कीमती विकेट अमर पाटिल जो लय में नजर आते पूरी तरह से सेटल हो चुके थे, अमर को भी घर का रास्ता दिखाया। ये भी मौका था बिल्कुल, गेंद बल्ले का अंदर हिस्सा लेकर गई थी, हवा में गेंद थी, और दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, लेकिन वहां पर बिल्कुल बैकअप करने के लिए कोई फील्डर नहीं थे, और इसी के साथ निश्चित रूप से 3 रन मिले टीम के रन संख्या 42 ढोंगरेतापाड़ा क्रिकेट टीम, आणि ढोंगरेतापाडा क्रिकेट संघासाठी ते शुभेच्छा येतात। रायगड जिल्ह्यातील नामवंत पॅकर ढोंगरेतापाडा ग्राम पंचायतीचे माजी सदस्य आहे, पूर्व 11 चे सर्वे सर्वा सुनील दादा फडके ढोंगरेतापाडा यांच्या वतीने ते शुभेच्छा येतात। सुनील दादा फडके आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे।
आणि पंचांचा इथे इशारा येतो, षटक इथे समाप्त झालं, तीन षटकांची समाप्ती, तीन षटकांच्या समाप्तीनंतर सोम इलेवन धुंद्रे क्रिकेट संघ, तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 3-42। उगवला तारा तिमी रहरा गरजा शिवाजी रा, उगवला तारा तिमी रहरा गरजा शिवाजी रा, उगवला तारा तिमी रहरा पाण्याची पूर्तता करायचे। बघा पाणी घेऊन जायचे मैदानामध्ये, पाणी घेऊन जायचे मैदानामध्ये। बघा तुमचे राखीव खेळाडू असतील ना, तीन षटक संपल्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मैदानामध्ये पाणीची पूर्तता करायची आहे, इथे बसायचं नाहीये। ही नियम आले, तीन षटक संपला ब्रेक असणारे मिनिटच्या स्वरूपात पाण्याची पूर्तता करायची आपण आहे। तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 42। आज आमचे मिथुन शेठ पाटील यांना पाहतो, त्याच्यानंतर त्यांचे खंदे समर्थक आमचे मित्र इथे सन्माननीय रामदादा पवार, त्यांनी बघितलेलं स्वप्न, कारण असं म्हटलं जातो कारण भारत देशाचे दिवंगत राष्ट्रपती ए मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी भारत देशाला संदेश दिला, जगाला संदेश दिला की उघड्या डोळ्याने बघितलेलं स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीये। ते स्वप्न बघितलं होतं कोपरगावचे भूमिपुत्र ग्रुप ग्रामपंचायत वडगर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मिथुन शेठ पाटील यांनी बघितलेलं स्वप्न, या गावामध्ये खऱ्या अर्थाने आयन स्पोर्टच्या माध्यमातून नामांकित क्रिकेट स्पर्धेचं स्वप्न, आणि ते स्वप्न मात्र मिथुन शेठ पाटील साहेब तुमचं, रामशेठ पवार साहेब तुमचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे। आम्ही पुन्हा एकदा आयन स्पोर्ट कोपर क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा देऊ की एक अतिशय दमदार और खऱ्या अर्थाने स्पर्धा आमच्या सर्व क्रिकेट रसिकांच्या भेटीसाठी आलेली आहे, त्याबद्दल आपल्या सर्व सहकाऱ्यांचं आपल्या गावातील ग्रामस्थांचंही आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे, तीन षटकांची समाप्ती आणि या षटकाचा जर विचार केला, अक्षयने 14 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवला, आणि एकूण जर अक्षयचा गोलंदाजीचा जर आपण जर पुतकरम बघितलं, विश्लेषण बघितलं, 2 षटकामध्ये 25 धावांच्या मोहबदल्यात 3 फलंदाजांना बाद केलं। इथे आम्ही पाहतो खऱ्या तर रायगड जिल्ह्यातील नामवंत पंच शांततेचे प्रतीक म्हणून परिचित असणारे आमचे संतोष चौधरी सर शिर्डन, शिर्डन प्रीमियर लीग कोण विसरणार मित्रांनो, मंगेशदादा वाकडीकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं आणि स्पर्धा यशस्वी केली। ये गेंदावा में आप सीधा गेंद 7 फड़के के हाथ में, और इसी के साथ बल्लेबाज की पारी प्रसन्ना की पारी हुई यहाँ पर समाप्त। आहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला, आहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला, दिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमान तलाला, मास्टर। आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने संपूर्ण 7 जिल्ह्यामध्ये रायगड, ठाणे, कल्याण, वसई, विरार, पालघर या 7 जिल्ह्यामध्ये भूमिपुत्रांच्या माध्यमातून जर खरी दिवाळी नोव्हेंबरला नव्हे ज्या दिवशी लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नामकरण, नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा नावाचा ज्या दिवशी गजर होणार आहे त्या दिवशी 7 जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने खरी दिवाळी साजरी केली जाणार आहे। तर वळूया मित्रांनो, ते स्वप्न आहे आणि तो हक्क आहे मित्रांनो, कारण दिबा पाटील साहेब म्हटलं तर स्वतः शेतकरी आणि स्वतः प्रकल्पग्रस्त, आणि त्याने सातत्याने प्रकल्पग्रस्तांना शून्यातून विश्व निर्माण करून दिलं म्हणून त्याचा हक्क आहे, आणि तो हक्क संपूर्ण देशातील नेत्यांना सुद्धा माहीत आहे की इथे मात्र हक्क खरा हक्क आहे दिबा पाटील साहेबांचाच। और ये गेंद देखिए, इस बार गेंद को खेला निश्चित रूप से मिड ऑफ के मिड ऑन के रीजन में गेंद जाती हुई, बिल्कुल एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं, और इसी एक रन के मदद से निश्चित रूप से टीम की रन संख्या 43। शानदार यहां पर शुरुआत है निश्चित रूप से, विकेट 4 गिरी है हमारे साथी स्कोरर उमेश स्वामी जानकारी देते हुए कि सोम इलेवन धुंधरे क्रिकेट टीम के 4 विकेटों का पतन हो चुका है, लेकिन पीछे हटने को तैयार नहीं है, अभी भी रुका हुआ स्कोर है यानी कि 44। तीसरे बघा, तिसरे अंपायर आपण जायचे मैदानामध्ये, आमचा कमिटी मेंबर्स असेल इथे, ऍक्शन घेण्यात आलेली खऱ्या अर्थाने, आणि तिसरे पंच आमच्या मैदानामध्ये विनोद पाटील आयन स्पोर्टचे आमचे कमिटी मेंबर्स आहेत, एक नामांकित क्रिकेटर आहेत। आता फलंदाजीसाठी बघा, फलंदाज तयार असणारे सज्जय,
हर्षल नौशलकर बल्लेबाज ज्ञानेश्वर उसाडकर या बिल्कुल एक नामांकित क्रिकेटर है ज्ञानेश्वर उसाडकर ने बिल्कुल अपने टीम के दृष्टिकोण से दिशा और गति देने का काम हमेशा किया है। जल्दबाजी करें, बिल्कुल जल्दबाजी करें, निश्चित रूप से यहां पर दूर वाले छोर से गेंदबाजी में गेंदबाजी के लिए तैयार होंगे तेजस ढोंगरे। ये तेजस है ना, लेदर क्रिकेट खेलते हैं दोस्तों, बिल्कुल हमने कई मर्तबा देखे, लेदर क्रिकेट के खिलाड़ी है, बिल्कुल अच्छी प्रैक्टिस करते। तेजस सुरेश ढोंगरे के सुपुत्रा, ये देखिए करारा जवाब दिया गेंदबाज ने, गेंद जा रही है लॉन्ग ऑन रीजन, यहां पर निश्चित रूप से गेंद गई सीधा सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए। मास्टर टीम के रन संख्या 47 यानी कि 47। अब एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार होंगे। यह अच्छी गेंद, यह अच्छी मिसाइल है, बिल्कुल यह अच्छा संकेत है। और पहले हमने कहा था उमेश सर, बिल्कुल मैंने पहले चर्चा की थी, ये खिलाड़ियों को हमने लेदर क्रिकेट खेलते हुए ज्यादा देखा है, लेदर के साथ हमेशा क्रिकेट खेलते, लेदर गेंद के ऊपर ज्यादा प्रैक्टिस करते हैं। तो बिल्कुल ये गेंद देखो, टप्पा खाने के बाद कितनी तेज, या बिल्कुल थोड़ी धीमी रखी थी, बल्लेबाज को आगे रखा था, गेंद टप्पा खाने के बाद गेंद में उछाल कम नजर आया, अंदर की तरफ आई सीधा विकेट कीपर के पास। एक बार फिर से यहां पर ये देखे तेजस का स्वागत किया, और इसी के साथ 50 का आंकड़ा पार करते हुए निश्चित रूप से धुंधरे 11 क्रिकेट टीम के रन संख्या यहां पर 4 विकेटों के नुकसान पर 53। चंडूची पूर्तता करायची, बघा चंडूची पूर्तता करायची आहे, आणि या षटका घनागाती षटकाराच्या मदतनीची संघाची धावसंख्या इथे मात्र खऱ्या अर्थाने अतिशय गतिमान पद्धतीने वाढताना बघायला, इथे खऱ्या अर्थाने प्रवास करतो संघाची धावसंख्या 4 बाद सोम 11 धुंद्रे क्रिकेट संघाची 53। बिल्कुल टीम के रन संख्या छक्का धागा, जैसे गेंद रडार में आई उसके ऊपर मोर लगाई, गेंद सीधा गई, दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए 6 रनों के लिए। और यह बल्लेबाज ने बिल्कुल साबित करके दिखाया कि उनकी सोच, उनके इरादे, हर्षल की सोच क्या है, उनके इरादे क्या है, उनकी उनकी मानसिकता, और जो अभी टेम्परामेंट देखा था, फुटवर्क का इस्तेमाल किया था पूरी तरह से। और आप कोई भी क्रिकेटर हो, जब तक आप फुटवर्क का इस्तेमाल नहीं करते तब तक आप क्रिकेटर, अच्छे क्रिकेटर, अच्छे बल्लेबाज नहीं बन सकते। जब आप फुटवर्क का इस्तेमाल करेंगे तो जरूर आप बिल्कुल अच्छे अच्छे गेंदों की, गेंदबाजों की धज्जियां भी उड़ा सकते। ये देखिए शानदार वापसी की, डॉट गेंद की वही समाप्ति, छक्का जरूर आता है इससे पहले गेंद के ऊपर, और अंपायर का इशारा आया विशाल पाडेसर का, ओवर की समाप्ति का, 4 ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद सोम 11 तिरंगा धुंधरे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 4 विकेटों के नुकसान पर 53। विजय मास्टर ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, मित्रांनो फिजिकल फिटनेसचं दुसरं नाव म्हटलं तर अक्षय पाटील कोपर, ज्यांनी जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग जी स्पर्धा झाली त्यामध्ये खऱ्या अर्थाने हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला, आणि अक्षय पाटीलचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आयन स्पोर्टचे आमचे सर्वे सर्वा मिथुन शेठ पाटील, त्याचबरोबर राम पवार, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने, इथे आमचे सिटी पाटील साहेब आहेत, त्यांच्या वतीने सुद्धा तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो। अक्षय, सर्वात जगात सर्वात श्रीमंत खऱ्या अर्थाने कोणती गोष्ट असेल, पैशापेक्षा श्रीमंती ज्याची शारीरिक तंदुरुस्ती जो असेल ना फिटनेसच्या बाबतीत, तो जगात सर्वात श्रीमंत। कारण जगातील अनेक कोट्याधीश जे उद्योगपती आहेत, अनेक जगातील खऱ्या अर्थाने कोट्याधीश उद्योगपती असतील, सिने चित्रपट सृष्टीतील काही सुपर कलाकार असतील, काही राजकीय नेते मंडळी असतील, अनेकांना मित्रांनो शारीरिकदृष्ट्या अनेक पत्ते करावं लागतो। अनेक प्रत्येक माणसाला जो खऱ्या अर्थाने शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तो जगात सर्व श्रीमंत, त्याच्यासारखे श्रीमंत नाहीये।
और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति हुई। निश्चित रूप से बल्लेबाज हम देख रहे ज्ञानेश्वर उसाडकर, ये बल्लेबाज के बारे में हम चर्चा करते हैं दोस्तों। धुंधली क्रिकेट टीम को दिशा और गति देने का काम कई साल से कर रहे, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, एक्सपीरियंस इज द नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपीरियंस इज द बेस्ट फ्यूचर जिसे कहा जाता है। एक्सपीरियंस यानी कि भविष्य भी होता है और भविष्य बिल्कुल अग्रसर करने में युवा वर्ग के लिए उनका काफी अच्छा योगदान होता है। ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, शॉट गली के क्षेत्र में बिल्कुल गुड रन, एक ही रन मिलेगा लेकिन उससे बेहतर फील्डिंग का प्रदर्शन। टीम की रन संख्या 111, धुंधरे क्रिकेट टीम की 54। संजय शेठ पाटील धुंधरे याचे बघा, धुंधरे क्रिकेट संघाचे पॅकर्स आहेत, संघाला खूप मोठं त्यांचं योगदान आहे। संजय दादा पाटील धुंधरे यावं आपण आपल्या आयन स्पोर्टच्या वतीने तुमचं व्यासपीठावर स्वागत आहे। सूरज अच्छी गेंदबाजी लेकिन फील्डर वहां पर नहीं है। एक ही रन दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, गुड रन रनिंग बिटवीन द विकेट्स, दो रन मुकम्मल करते हुए इसी दो रन के मदद से यहां पर सोम 11 तिरंगा धुंधले क्रिकेट टीम की रन संख्या 4 विकेटों के नुकसान पर 56। सूरज देखिए बाल स्टाइल उनके अच्छी, हेयर स्टाइल देखिए, लेकिन बैकफुट पर गए बल्लेबाज, जगह बनाकर धीमी गेंदे फेंक रहे, अच्छी गेंदबाजी मेरे हिसाब से, यानी कि आक्रामक रवैया अपनाने की यहां पर कोशिश कर रहे बल्लेबाज लेकिन आजादी नहीं दे रहे, पूरी तरह से बांध कर रखा है दोनों बल्लेबाजों को। बड़े स्ट्रोक खेलने के लिए मना किया है निश्चित रूप से। लगातार हम तीन गेंदे देख रहे, हमारे साथी स्कोरर उमेश भोई रायगढ़ के सबसे हम लोग दिग्गज स्कोरर मानते हैं। चार गेंदे देखिए, एक पहली गेंद पे की विदाउट रन यानी कि शून्य, उसके बाद एक रन, तीसरी गेंद के ऊपर दो रन और चौथे गेंद के ऊपर एक रन। इसका मतलब है कि गेंदबाज ने लेंथ लाइन और दिशा पूरी तरह से उन्होंने परखी है। ये देखिए बैकफुट पर गए, जगह बना कर खेले, गैप ढूंढी, गेंद गई सीधा डीप गली सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। मास्टर और 4 रन के मदद से टीम के रन संख्या धुंधले क्रिकेट टीम की 4 विकेटों के नुकसान पर 61, यहां पर 61। ये देखिए करारा स्ट्रोक, गेंद के नीचे फील्डर, बढ़िया ओवर यहां पर गेंदबाजी करते हुए, अक्षय तारीफ करनी होगी यहां पर गेंदबाज सूरज की। और इसी के साथ इनिंग्स की हुई समाप्ति, ओवर की समाप्ति, 5 ओवर के समाप्ति के बाद यहां पर सोम 11 तिरंगा धुंधले क्रिकेट टीम की रन संख्या बनी 5 विकेटों के नुकसान पर 61 और जीतने के लिए निश्चित रूप से गांव देवी ढोंगरेता पड़ा क्रिकेट टीम के सामने 62 रनों का लक्ष्य होगा। और उसी लक्ष्य का किस तरह पीछा करते हैं गांव देवी ढोंगरेता पड़ा क्रिकेट टीम के बल्लेबाज या किस तरह की यहां पर उन्हें सक्षम रीति गेंदबाजी करते है तिरंगा धुंधले क्रिकेट टीम के गेंदबाज यानी सोम 11 की, उसका आगे का अखो देखा सुनाने चलते हमारे साथी कॉमेंटेटर मंगेश पाटिल शिरवली। शुभम कुलवंत शुराता शूर विराता वीर धीर गंभीर ज्ञान कविराजे चौमुखी डंका वाजे थैंक्स डीजे मास्टर सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स आदरणीय आहे अक्षय पाटील कोपर यांचं इथे स्वागत केलं जाईल। जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने द्वितीय क्रमांक हा पुरस्कार ज्याने पटकावला मित्रांनो त्या अक्षय पाटीलचा जाहीररित्या इथे गौरव केला जात आहे। आयन स्पोर्टचे आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स आमचे मित्र राम शेट पवार साहेबांच्या शुभास्ते अक्षय पाटीलचा इथे गौरव केला जात आहे। अभिनंदन अक्षय आणि अनेक असे मोठमोठे पुरस्कार अनेक किताब तू यशस्वीरित्या सर कर याच आम्हा सर्वांच्या वतीने तुला शुभेच्छा असणार। सन्माननीय एकच वादा सचिन दादा, सचिन धुमाल साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आणि सचिन दादांचं इथं स्वागत केलं जाईल। राम पवार यांच्या शुभास्ते सचिन शेठ धुमाल साहेबांचं माहेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत केलं जाईल। पुढची लढत असणार आहे बघा उसारले विपक्ष कोंबड भुजे, संघनायकाने यायच्या बघा,
धोनी खेळ क्रिकेट संघाच्या संघनायकाने बघा नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. सामना चार षटकांचा खेळवला जाईल. हॅज ए मॅच इज अप करंट ओनली फोर ओव्हर्स. उसाली विपक्ष कोंबडभुजे आणि दुसऱ्या सत्रासाठी बघा 62 धावांचा 61 प्रथम फलंदाजी करत असताना सोम तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये 61 धावा कुठून इथे 62 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे ते गावदेवी डोंगरेचा पाडा क्रिकेट संघासमोर. आणि त्या दुसऱ्या सत्रासाठी आम्ही वळणार आहोत आमचे सहकारी मंगेश पाटील शिरवले यांच्याकडे. थँक्यू सर. नक्कीच महागुरु गडगे सर आपलं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन. खूप चांगला नेहमीच सपोर्ट त्यांचा आम्हाला नेहमीच राहिला. तर नाणेफेकी देखील जात आहे. एका बाजूला गावदेवी गावदेवी उसाली विपक्ष मंगेश मूर्ती कोंबडभुजे नाणेफेक करतील. आदरणीय सचिन दादा धुमाल यांच्या शुभासे नाणेफेक होत आहे. उसाली क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा येतात माजी सरपंच विश्वास शेठ भगत साहेबांच्या वतीने. तर नाणेफेकीचा कौल गावदेवी उसाली क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेले. संघनायक आपला निर्णय का असणार आहे? पेंडिंग डिसिजन, वेट अँड वॉच निश्चित स्वरूपात. तर वळणार मंगेश कंटिन्यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आलेला सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. स्मृती चषकाचं भव्य आयोजन आपण इथे पाहतो. आज या स्पर्धेचा तुम्हाला चौथा दिवस पाहायला मिळेल आणि चौथ्या दिवसामधल्या नक्कीच पहिल्या फेरीमधली शेवटची मॅच तुम्ही इथे पाहता. एका साईडला संघ आहे धुंद्रे आणि त्या संघाला फाईट करतोय तो मात्र गावदेवी डोंगराचा पाडा संघ. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होता धुंद्रे संघ. पहिल्या सत्रामध्ये धाबा जमा केल्या धुंद्रे टीमनं. 5 षटकामध्ये टोटल 61 लक्ष असणारे सेकंड स्पेल धाबा चेस करावे लागतील डोंगराचा पाडा टीमला. 30 बॉल मध्ये प्रवास करायचा 62 धाब्यांचा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. ओपनिंग ब्लास्ट जोडी नक्कीच फलंदाज अक्षय कडू आणि जयेंद्र डोंगरे ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल धुंद्रे संघाचा एक स्टार रँकिंग गोलंदाज प्रसन्न पाटील. गेम ऑन होतोय. पंचांचा हिरवा कंदील पहिलाच बॉल प्रगती पदावर समोर अक्षय कडू गोलंदाज प्रसन्न पाटील. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ओपन टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल भन्नाट वेग लाईन पाहिली जाते. लेग स्टंपचा चेंडू बाहेर होता आणि इथे अंपायरचा इशारा येतो इट इज द व्हाईट. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा एक धाव मिळेल ती मात्र बॅटिंग करत असताना गावदेवी डोंगराचा पाडा टीमला. नेक्स्ट बॉल समोर पुन्हा एकदा अक्षय कडू एक विस्फोटक एक अष्टपैलू खेळाडूया मात्र या मॅच मध्ये कशा रीतीने खेळली साकारेल. येथे वेगाची सफर देत असताना लाऊड अपील केली जातोय. बॅकअप सुरू घेतोय. इथे मिळेल या चेंडूवरती एक धाव. इथे लेग बायज मध्ये एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी अनेक मैदानावरती अनेक ओपन टुर्नामेंटमध्ये प्रसन्न पाटीलना खूप प्रसन्न केलं मात्र या मॅचमध्ये देखील ती कामगिरी करावी लागणार आहे. स्ट्राईक इथे रुटेट झाली आहे. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहाल तो मात्र जयेंद्र डोंगरे हा फलंदाज तुम्हाला स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. लक्ष खूप मोठं आहे. 62 धाब्यांचे पाटलं करायचं आहे गावदेवी डोंगराचा पाटा टीमला. इथे संपर्क झालेला आहे मात्र क्षेत्रक्षण तिथे तैनात आहे. इथे अजून एक निर्धाव बॉल. पहिला षटक अतिशय सुंदर फेकतोय गोलंदाज प्रसन्न पाटील. पहिल्या षटकामध्ये आपली पॉवर आपली हुकूमत इथे गाजवत असताना ते मात्र धुंद्रे टीमसाठी. समोर जयेंद्र डोंगरे प्रत्यला इथे करावा लागणार आहे. पहिला षटक विचार केला तर मेंडेटरी पॉवर सर्कलचा आहे आणि त्या षटकामध्ये प्रहार करणं गरजेचं आहे. इथून पुन्हा एकदा सिंगल मिळते. एकेरी दुहेरी धावेला इथे प्राधान्य दिलं जातोय. संघ पुढे सरकते. टोटल संघाची धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळेल ती मात्र 3 धावा. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अक्षय कडू बुम बुम अक्षय ऑन स्ट्राईक वरती. पहा इथे हा ट्रॅकरचा बॉल अतिशय सुंदर हा चेंडू डिलिव्हर केला प्रसन्न पाटीलना
आणि अजून एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता इथे सिद्ध करतोय प्रसन्न पाटील आणि इथे शांत ठेवलाय गावदेवी डोंगराचा पाडा टीमला. धावसंख्या स्थिर आहे 3 धावा धावफलकावरती. पहिला षटक इथे फेकतोय अतिशय सुंदर प्रसन्न पाटील. समोर अक्षय बॅटचा फेस खोलला अतिशय सुंदर पटिका लॉंग ऑन काव कॉर्नरच्या डोक्यावर ना दॅट इज द माइटी 6 रन. स्पीडअप करा, विनंती आहे दुंद्रे टीमला की जास्त आपण वेळ खर्च करू नका. तर इथे पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालाय. एक षटकाच्या अखेरीस एक बाद टोटल 9 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. 30 बॉल प्रवास आहे डोंगराचा पाडा टीमचा तो मात्र 62 धावांसाठी. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्या षटकामध्ये एक षटकार जरूर आला मात्र त्याच्यानंतर विकेट देखील प्रसन्न पाटीलने घेतली. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल 9 धावा. सेकंड ओव्हर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल धुंद्रे संघाचा दुसरा गोलंदाज अर्थात दुसरा असर गोलंदाजच्या भूमिकेवर गोलंदाज असणार आहे तो मात्र अमर पाटील. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अमर पाटील समोर जयेंद्र. नॉन स्ट्राईक वरती तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल प्रदीप पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून प्रहार करणं गरजेचं आहे. इथून चांगली फलंदाजी करावी लागणार आहे जयेंद्र डोंगरेला. पहिलाच बॉल इथे लाहीन पाहिली जाईल. यस पंचांचा इशारा इट इज द व्हाईट. एक्स्ट्रा एक धाव मिळेल गावदेवी डोंगरेचा पाडा टीमला. संघ एक ने पुढे सरकेल टोटल 10 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल इथे व्हाईट फेकलाय गोलंदाज अमर पाटीलना. पहिला षटक अतिशय सुंदर राहिला. त्याच्यानंतर सेकंड ओव्हर अमर पाटील फेकतोय. पहिलाच बॉल इथे व्हाईट फेकलाय. नेक्स्ट बॉल समोर पुन्हा एकदा सज्ज होईल जयेंद्र डोंगरे ऑन स्ट्राईक वरती. बॅटचा फेस खोलाय लॉंग ऑफ मध्ये. लॉक केलाय चेंडूला 6 धावांसाठी. यस हा षटकार. अमर पाटील वर पूर्णपणे प्रति हल्ला चढवलाय फलंदाज जयेंद्र डोंगरेना. पहिल्याच बॉल वरती आला षटकार. सेकंड बॉल इथे अतिशय सुंदर डिलिव्हर केला फलंदाजाला या चेंडूवरती. शांत ठेवला आणि इथे तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पा इथे मात्र आपलं व्हॅरिएशन दाखवलं जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. अमर पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता चांगलं इथे मात्र बॅकअप देतोय षटकार आला. त्याच्यानंतर पहिला बॉल व्हाईट त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर इथे बॅकअप दिलं अर्थात डॉट चेंडो. धावसंख्या स्थिर आहे टोटल संघाची. धावसंख्या तुम्हाला फलकावरती नक्कीच पाहायला मिळेल 16 धावा धावफलकावरती. समोर जयेंद्र पुन्हा एकदा सज्ज असेल. पुन्हा बॅटचा फेस केलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे दुसरा धक्का लागेल गावदेवी डोंगरचा पाडा टीमला. जीवाचा जीव नगदी लागता दिलदार प्रेमळ स्वभाव साधा. तुम्ही पुत्र हा तो परे गावचा युवा पुढारी कांदा. यो दादा आमचा मिथून दादा. यो यो दादा आमचा मिथून दादा. यो यो दादा आमचा मिथून दादा. यो यो दादा आमचा मिथून दादा.
चला स्पीडअप मध्ये खेल चालू करा, विनंती है अंपायर्स अपन देखील ऑन करा संघ नायकाला धुंद्रे टीमचा टाइम इथे अलर्ट केला जाईल। चला स्पीडअप मध्ये खेल चालू करा, विनंती है नक्की सर धुंद्रे टीमला। इथे दुसरा धक्का लागतोय बैटिंग करत असताना गावदेवी डोंगरे सपाटा टीमला। जयेंद्र डोंगरे हा फलंदाज मैदानातून बाहेर होतोय, मैदानाच्या आतमध्ये इन होईल नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तो मात्र रोहित डोंगरे हा फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। गोलंदाज अमर पाटील पहिलाच बॉल व्हाइट, सेकंड बॉल वरती आला षटकार अर्थात त्याच्यानंतर फेकलाय डॉट बॉल आणि त्याच्यानंतर आली विकेट। समोर रोहित डोंगरे या पहिले अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, पा इथे शांत ठेवलं जातंय, लक्ष खूप मोठे 62 धावांचं पाटलं करायचं येस पंचांचा इशारा चेंडू नो पहा इथे मात्र अंपायर्स निर्णय देतील। चला खेळाडू कक्षामध्ये कोणी आवाज देऊ नका, अंपायर्स चला आपण निर्णय द्या, योग्य निर्णय इथे दिला जाईल दोन्ही टीम साठी। अंपायर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय यस हा चेंडू नो असेल, एक्स्ट्रा एक धाव मिळेल ती मात्र गावदेवी डोंगराचा पडा टीमला आणि इथे नेक्स्ट बॉल असणारे ब्रेट संधी इथे असणारे फलंदाज रोहित कडं। ऑन स्ट्राईक वरती आपण रोहितला पाहतोय, समोर फ्रीट गोलंदाज सज्ज होईल अमर पाटील चांगली गोलंदाजी करतोय मात्र इथे नो चेंडू आलाय। फुलटॉस बॉल इथे अलाउन द कार्पेट केलाय चेंडूला, शॉर्ट मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त इथे सिंगल एकेरी दुहेरी दाबेले इथे प्राधान्य दिलं जातोय, इथून प्रहार करणं गरजेचं आहे कारण की लक्ष खूप मोठं आहे। 30 बॉल मध्ये 62 धाबे इथे चेस करायचे आहेत आणि तो लक्ष मनामध्ये ठेवून इथे बॅटिंग साकारावी लागणार आहे। सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल, टोटल धावसंख्या धावफलकावरती 18। स्ट्राईक वरती प्रदीप पाटील एक विस्फोटक फलंदाज, अनेक मैदानावरती चांगली खेळली आपण प्रदीप पाटीलच्या माध्यमातून गावदेवी डोंगराचा पडा टीम साठी पाहिली आहे, तोच प्रदीप पाटील फलंदाज ऑन स्ट्राईक वरती। बॅटचा फेस खोललाय, स्ट्रेट डाईव्ह केली ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर, चेंडू फरार होतोय, एक टप्पा बाउन्स 4 धावांसाठी चौकार। एक चेंडू शिल्लक असणार आहे, एक चेंडूचा केली ते शिल्लक आहे, एक चेंडू नो होता त्याच्या कारण पहा पहिला बॉल वाईट होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर नो चेंडू आणि त्याच्यानंतर प्रीट चेंडूवरती एक धाव आली आहे आणि त्याच्यानंतर एक चेंडू शिल्लक असणार आहे, एक चौकार सुद्धा, यस यस अजून एक चेंडू शिल्लक घ्या। पहा पहिला बॉल व्हाइट, पहिल्याच बॉल वरती आला षटकार, सेकंड बॉल वरती तुम्ही डॉट बॉल पाहिला, तिसऱ्या चेंडू वरती विकेट, त्याच्यानंतर नो बॉल, चौथ्या चेंडू वरती फ्रीट, त्याच्यावरती आली सिंगल आणि पाचव्या बॉल वरती आला चौकार, एक चेंडू इथे शिल्लक असणार आहे। यस पहा इथे मात्र सर्कल मध्येच आपण ज्या दोन रेषा पाहतोय, ज्या आतली रेष आहे ती सर्कलची आहे याची आपण दक्षता घ्या। तरी ते धावसंख्येचा विचार केला, एक चेंडूचा केली ती शिल्लक असणार आहे, टोटल धावाचा विचार केला तर 22 धावा, शेवटचा बॉल असणार आहे या षटकामधला। समोर फलंदाज तुम्ही पाहाल प्रदीप पाटील हा फलंदाज ऑन स्ट्राईक,
यस हा चेंडू इथे तुम्हाला शेवटचा बॉल डॉट व्हायला मिळेल. अशा रीतीनं दोन षटकांचं खेळ इथे समाप्त होईल आणि दोन षटकांच्या अखेरीस 22 धावा. चला स्पीड अप करा. वारंवार कॉल केला जातोय. अंपायर्स आपण देखील ऑन करा, संघ नाही केला. तरी ते दोन षटकांचं खेळ समाप्त झालाय. 30 बॉलमध्ये प्रवास करायचा होता गावदेवी डोंगराचा पडा टीमला 62 धावांचा. 12 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 12 चेंडूमध्ये बनवल्यात गावदेवी डोंगराचा पडा टीमनं 22. येणारे 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 चेंडूमध्ये अद्यापिक प्रवास करायचा आहे 40 धावांचा. 18 बॉल 40 समीकरण. गोलंदाजीच्या भूमिकेवर गोलंदाज तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल तो मात्र प्रसन्न पाटील. तर थँक्स. इथे आपण पाहतो पूर्वा 11 डोंगऱ्याचा पाडा क्रिकेट संघाचे पॅकर साधारणीय माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील दादा फडके यांचं आगमन झालेलं आहे. सुनील फडके आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सेकंड स्पेल पुन्हा एकदा प्रसन्न पाटील समोर फलंदाज तुम्ही पाहाल तो मात्र फलंदाज ऑन स्ट्राईक वरती नक्कीच पाहायला मिळेल. रोहित क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय. अतिशय सुंदर हा चेंडू डिलिव्हर केला प्रसन्न पाटीलला आणि इथे पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. 18 चेंडूमध्ये करायचे होते 40. इथे पहिलाच बॉल आलाय निर्धाव. येणारे 17 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. जसजसे डॉट चेंडू खेळतील गाबोदेवी डोंगराचा पडा टीम तसतसा प्रेशर हा खूप क्रिएट होईल तो मात्र डोंगराचा पडा टीमवर. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. पहा हा ट्रॅकरचा बॉल. प्रत्येक बॉल इथे वेगळ्या रीतीनं डिलिव्हर केला जातोय आणि त्याच्यामध्ये यश मिळतोय गोलंदाज प्रसन्न पाटीलला. सलग बॅक टू बॅक हा दुसरा बॉल इथे निर्धाव फेकलाय. कमालीचा षटक फेकतोय इथे प्रसन्न पाटील. नेक्स्ट बॉल समोर पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय रोहित. इथे अजून एक निर्धाव बॉल. सलग हा तिसरा चेंडू इथे निर्धाव फेकलाय. रोहितला शांत ठेवलाय प्रसन्न पाटीलला. बॅक टू बॅक तिसरा बॉल इथे निर्धाव फेकलाय. 18 मध्ये करायचे होते 40 आणि सलग 3 चेंडू इथे डॉट आल्यात. समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू शिल्लक असतील 15 आणि 15 चेंडूमध्ये गरज आहे 40 धावांची. 15 बॉल 40 समीकरण. रोहित हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती तुम्ही पाहाल. रोहितला शांत ठेवलाय. इथून संयम ठेवून शांत दिमागानं खेळ करावा लागणार आहे तो मात्र रोहितला. यस पंचाचा इशारा. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. इट इज द व्हाइट. एक्स्ट्रा एक धाव मिळेल गावदेवी डोंगराचा पडा टीमला आणि संघाची टोटल धावसंख्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल 23 धावा. 23 धावा धावफलकावरती 30 बॉल प्रवास 62 धावांचा. तिसरा षटक इथे फेकतोय प्रसन्न पाटील आणि इम्प्रेस केला अतिशय सुंदर गोलंदाजी. पुढचा बॉल अजून एक. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलं काय तर आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागली होती मात्र फलंदाज रोहित डोंगरेला. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकवरती प्रदीप पाटील हा फलंदाज तुम्ही पाहाल. नॉन स्ट्राईकवरती नवीन फलंदाज इन होतोय 7 फडके.
गोलंदाज तैयार पुनः एकदा प्रसन्न पाटील पहा इथे लॉन्ग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अवकेच्या बाहेर यस हा येतोय प्रदीप पाटीलच्या बॅट मधून संघर्षमय षटकार पाटीलच्या बॅट मधून आला षटकार दिलासा इथे दिला जाईल तो मात्र गावदेवी डोंगराचा पाडा टीमला धावसंख्येचा विचार केला ना तो टोटल 29 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार प्रसन्न पाटील समोर प्रदीप पाटील पहा इथे हाईट फॅक्टर नक्कीच पाहिलं जाईल यस पंचांचा इशारा हा चेंडू वाईट असेल एक्स्ट्रा अजून एक धाव इथे ऍड होईल बॅटिंग करत असताना गावदेवी डोंगराचा पाडा टीमच्या अकाउंट मध्ये 30 धावा धावफलकावरती अद्याप एक चेंडू शिल्लक असतील 13 आणि 13 चेंडू मध्ये करायचे आहेत 32 धावा 13 बॉल 32 धाब्यांचा प्रवास इथे करायचा तो मात्र गावदेवी डोंगराचा पाडा टीमला शेवटचा बॉल समोर प्रदीप इथे मात्र चेंडू डॉट 3 षटकांचं केले ते समाप्त झालाय 3 षटकांच्या अखेरीस गावदेवी डोंगराचा पाडा संघ जाऊन पोहोचतोय टोटल 30 घरात 30 बॉल मध्ये करायचे होत्या लक्ष होतं 62 धाब्यांचा समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल येणारे 12 बॉल शिल्लक आहे 12 बॉल मध्ये प्रवास 32 धाब्यांचा धुंदरे टीमला अंपायर्स आपण ऑन करा संघ नाही कला पेलेला इथे महत्व द्या तर इथे मात्र येणारे 12 बॉल गरज आहे ती मात्र 32 धाब्यांची ती मात्र गावदेवी डोंगराचा पाडा टीमला नक्की दोन्ही टीमसाठी एकच म्हणू शकतोय ना संघर्ष ना तकलीफ आहे फिर क्या मजा जीने में मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते इथे जो संघ जास्त मेहनत करेल त्याचे स्वप्न इथे पूर्ण होतील कोणता संघ जास्त मेहनत करेल एका साईडला तुम्ही पाहता नक्कीच धुंद्रे संघ आहे ना त्याला फाईट करतोय तो मात्र गावदेवी डोंगराचा पाडा संघ 12 बॉल प्रवास आहे डोंगराचा पाडा टीमला 32 धाब्यांचा 12 चेंडू 32 समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल 7 फटके आणि चौथा षटक फेकतोय गोलंदाज मिलन सिनारे पहिलाच बॉल अतिशय देखना फटका 7 फटकेच्या बॅट मधून येतोय हा दमदार रुबाबदार शानदार षटकार पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार 7 फटके आपली हुकूमत इथे गाजवतोय 7 फटकेचा विचार केला ना तर देवीचा पाडाच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक मॅन हा खेळाडू ठरला होता उत्कृष्ट खेळ तिथे साकारला होता ते 7 फटकेच्या बॅटमधून आलाय हा षटकार चला क्षेत्रक्षण सजून घ्या धुंद्रे संघ आपण क्षेत्रक्षण सजून घ्या इथे 12 चेंडूमध्ये करायचे होते 32 पहिल्याच बॉलवरती आल्या 6
आणि इथे उमेश भोई सर नक्कीच येणारे 11 चेंडूंना 26 धावांची गरज आहे. 11 बॉल 26 धावांची गरज आहे. मॅच अद्याप एक दोन्ही टीमच्या माध्यमातून बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल. सेवन फटके एक संकट मोचक खेळाडू म्हणून गावदेवी डोंगराचा पाडा टीमच्या माध्यमातून नेहमीच या खेळाडूकडे पाहिलं जातोय आणि ती खेळी ती साकारतोय. 11 बॉल 26 धावांची गरज आहे. थोडा प्रेशर इथे क्रिएट झाला गोलंदाज मिलन सिनारेवर, कारण की इथून पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार. स्पीडअप मध्ये खेळ चालू करा, विनंती आहे नक्कीच धुंद्रे टीमला. 11 बॉल 26 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राइक वरती बॅट्समन तुम्ही पाहाल तो मात्र सेवन फडके. नॉन स्ट्राइक वरती प्रदीप पाटील ही जोडी आपण गावदेवी डोंगराचा पाडा टीमच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाज तयार मिलन. हे यावेळी अजून एक दर्जेदार फटका. यस, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय. फलंदाज सेवन फटकेच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. अतिशय सुंदर बॅटिंग इथे साकारतोय फलंदाज. सेवन फटके दाखवतोय. उडान तो बरनी है, चाहे कहीं बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है, चाहे कुछ से भी लड़ना पड़े. इथे एक स्वप्न घेऊन आलाय डोंगराचा पाडा संघ आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मेहनतीची पराकष्ट केली जाते फलंदाज सेवन फटकेच्या माध्यमातून. आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्येचा विचार केला, टोटल 42 करायचे होते 62. 10 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. तिसरा बॉल अतिशय सुंदर फटका. सलग बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय सेवन फटकेच्या बॅट मधून. थँक्यू. चला धुंद्रे टीम लगेच आपण क्षेत्रक्षण सजून घ्या. विनंती आहे आपण जास्त वेळ इथे खर्च करू नका. तरी इथे तीन चेंडूमध्ये आले तीन षटकार. खूप प्रेशर इथे क्रिएट झाला गोलंदाज मिलन सिनारेवर, कारण की इथे प्रतिहल्ला केलाय फलंदाज सेवन फटकेंना. 12 मध्ये प्रवास होता तो मात्र 32 धाब्यांचा. आले तीन चेंडूवरती तीन षटकार. येणारे 9 बॉल आणि 14 धाब्यांची गरज आहे. 9 बॉल 14 धाब्यांची गरज आहे. तुम्हाला धाबा इथे कंपल्सरी चेस करावा लागतील. गोलंदाज तयार समोर सेवन फडके. चौथा बॉल इथे पॅटर्न सेट करण्याचा प्रयत्न होता. बॅट कट इथे. यस, पंचांचा इशारा. ही एक धाव मिळेल ती मात्र गावदेवी डोंगराचा पाडा टीमला. एकने संघ पुढे सरकतोय. टोटल समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 8 बॉल आणि 13 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल 13 धाबा. इथे गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज मिलन जो कमल होता ना प्रसन्न पाटील अमर पाटील ना, तो गमल जातो मिलन सिनारेच्या माध्यमातून. इथून बॅकअप देईल का, इथून चांगली गोलंदाजी होईल का, हा देखील मोठा प्रश्न. इथे प्रदीप पाटील लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. आणि यस, अजून एक धक्का लागतोय. फलंदाज बाद होतोय. प्रदीप पाटीलची केली संपुष्टात येते आणि मॅच ला टर्न घेते गोलंदाजी करत असताना धुंद्रे संघ. कोण आहे या मॅचचा बाजीराव सिंघम? कोणता संघ विजयाच्या दिशेनं प्रवास करेल दुसऱ्या राऊंडसाठी हे पाहणं गरजेचं आहे. मॅच तुम्ही पाहता. येणारे 7 बॉल 13 धावांची गरज आहे. हा चेंडू उमेश सर जर निर्धाव फेकला तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकतोय गोलंदाजी करत असणार धुंद्रे संघ. समोर फलंदाज ऑन स्ट्राईक वरती तेजस डोंगरे. पहा स्लो वरगतीचा पसवा बॉल, त्याच्यामध्ये फसवला तेजेशला आणि हा बॉल येईल निर्धाव. इथे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 13 धावा गावदेवी डोंगराचा पाडा टीमला.
चौपसी मैच संपेल अपन लगे मैदान आत मध्य प्रवेश करा। सहा बॉल तेरा ची गरज समोर सेवन फटके गोलंदाज तैयार होते पहला बॉल फटका पसला चेंडू काले एष्टी रक्षक पहला बॉल वरती सुयश मिलते गोलंदाज वैभव पाटील इतने के लिए संपुष्ट देल सेवन फटके येणारे पाच बॉल तेरा धावांची गरज आहे। तुम्हाला धावा या कंपल्सरी चेस करावा लागतील। अतिशय सुंदर मॅच इथे मॅचला टर्न दिला गोलंदाज वैभव पाटीलला कारण की ज्या खेळाडूकडे पूर्णपणे नजरा होती ती सेवन फटक्याची विकेट मैदानातून बाहेर गेली। मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दोन फलंदाज पाहाल ते मात्र तेजस डोंगरे आणि सूरज डोंगरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी साकारतोय पाच बॉल कंपल्सरी तेरा धाबा इथे बनवावे लागतील ते मात्र गावदेवी डोंगराचा पडा टीमला। नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार होतोय इथे लाईन पाहिली जाते यस पंचांचा इशारा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि अतिरिक्त एक धाव इथे मिळेल। अतिरिक्त धाबा इथे वाचवायचे धुंद्रे टीमला एक्स्ट्रा धाबा इथे मात्र खर्च करायचे नाही आहेत धुंद्रे टीमला। एक धाबेनं संघ पुढे सरकतोय टोटल 50 धाबा समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल येणारे चेंडू शिल्लक असतील पाच आणि गरज 12 धाब्यांची पाच बॉल 12 धाब्यांची गरज दोन मोठे फटके सामना इथे विजय संपादन करेल गावदेवी डोंगराचा पडा संघ। इथे फटका अतिशय सुंदर आहे फलंदाज सूरजच्या बॅटमधून येतोय हा चौकार पाहायला मिळेल आठच आहे गोलंदाज वैभव पाटील समोर पुन्हा एकदा सज्ज आहे सूरज डोंगरे बॅटचा फेस कोला लावून द कार्पेट चेंडू जातोय मिड ऑन लॉंग ऑन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे मिळेल फक्त सिंगल एक धाव मिळेल एकने संघ पुढे सरकेल टोटल धावपलकावरती धाबा 55 करायच्या होत्या 62 येणारे तीन बॉल आणि सात धाब्यांची गरज आहे तीन बॉल सात धाब्यांची गरज आहे कोणता संघ या स्पर्धेमध्ये सत्ता गाजवेल या मॅचच्या दरम्यान हे पाहणं गरजेचं आहे। गोलंदाज तयार पुन्हा एकदा वैभव पाटील इथे कोलबा टप्प्याचा हा बॉल डीप राहिला पडल्यानंतर आणि इथे मात्र चेंडू निर्धाव पाहायला मिळेल अतिशय सुंदर मॅच इथे मॅच पूर्णपणे टर्न घेतोय इथे म्हटलं जातं ना कडी से कडी जोडते जाव तो जंजीर बनतीया और मेहनत पर मेहनत करते जाव तो तकदीर बनतीया। कोणता संघ येथे विजय महोत्सव साजरा करेल येणारे चेंडू शिल्लक असतील दोन आणि सात धाब्यांची गरज आहे धाबा कंपल्सरी चेस करणं हा या स्पर्धेचा नियम आहे। दोन्ही टीमच्या माध्यमातून संघर्ष अतिशय सुंदर केला जातोय एका साईडला धुंद्रे त्याला फाईट करतोय डोंगराचा पडा दोन बॉल सात इथे चांगलं क्षेत्र पाहायला मिळतो एक धाव कम्प्लीट दुसरे धाबेचा प्रयत्न नकारलाय एकच धाबेने ते समाधान मानलं जात आहे येणारा शेवटचा एक बॉल आणि गरज आहे सहा धाबेंची अतिशय सुंदर इथे मॅच आपल्याला पाहायला मिळतोय पैसा उसूल मॅच इथे पाहायला मिळतोय 65 धाबा चेस करत असताना समीकरण पाहायला मिळतोय एक बॉल आणि सहा धाबेंची गरज आहे। समोर फलंदाज तुम्ही पाहाल सूरज डोंगरे ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय मात्र शेवटच्या बॉल मध्ये सूरज डोंगरे षटका टोकेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे। दोन्ही टीम नेक्स्ट मॅच आपण लगेच सज्ज राहा जशी मॅच संपेल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा एक बॉल सहा धाब्यांची गरज आहे गोलंदाज वैभव पाटील कोणता संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करेल आणि कोणता संघ घरच्या दिशेनं एकदा जोरदार डाल्या एक बॉल सहा इथे पाहायला मिळेल हा समीकरण आणि इथे फेकलाय वैभव पाटील ना वाईट चेंडू एक्स्ट्रा एक धाव मिळेल समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल एक बॉल पाच धाब्यांची गरज आहे धावा कंपल्सरी चेस करणं
हा या स्पर्धेचा नियम आहे. गावदेवी डोंगराचा पाड्या टीमला इथे चला पावेल नक्कीच खेळाडू कक्षा पण शांत राहा विनंती आहे. हा जगनचा कॉल आहे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. एक बॉल पाच धाब्यांची गरज आहे. धावा कंपल्सरी चेस करावा लागतील. गोलंदाज तयार. इथे पाहिलं जाईल काय मैदानाच्या आतमध्ये घडतं काय. बॅक टू बॅक हा दुसरा बॉल वाईट फेकलाय. थोडा प्रेशर इथे क्रिएट होईल वैभव पाटील वर. प्रेशर क्रिएट झालाय आता मात्र धुंद्रे टीम वर. एक चेंडू समीकरण पाहायला मिळेल. चार धाब्यांची गरज आहे. अतिशय सुंदर मॅच पूर्णपणे प्रेशरमय वातावरण इथे पाहायला मिळतोय. एक चेंडू चार धाबा गोलंदाज सज्ज होतोय. वैभव समोर सूरज डोंगरे. फुलटॉस बॉल बॅट ची एज आणि बॅकअप सुरे गेला. आणि इथे मात्र या सामन्यामध्ये विजय महोत्सव साजरा करतोय तो मात्र धुंद्रे संघ. हार्ड लक नक्कीच. गावदेवी डोंगराचा पडा संघ चांगला संघर्ष केला मात्र या स्पर्धेतून बाहेर होतात. चला लाईन अप करा आपण हँडशिप करा. विनंती आहे दोन्ही टीमला. हॅलो. आणि खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात शत्ररक्षण चांगलं झालं. अन्यथा हा चेंडू सीमे खऱ्या अर्थाने चौकारत निश्चित स्वरूपात अग्रेसर झाले असा तर शत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. डोंगराचा पाडा क्रिकेट संघाने सुद्धा चांगल्या प्रकारे संघर्ष केला. तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला आणि आताच्या लढतीमध्ये ते सोहम 11 तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादन